नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातली प्रसिद्ध रेसिपी स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. त्यासाठी लागणारं भाजीसाठी लागणारं साहित्य आहे उकडून घेतलेला बटाटा, त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं जिरे घालून आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि वरचं आवरण बनवण्यासाठी 200 ग्रॅम बेसन पीठ, कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आपण थोडंसं, आणि खाण्याचा सोडा आणि पाणी. भाजी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम एका फ्राईंग पॅनमध्ये तेल आपण घेतलेलं आहे. साधारण 2 मोठे चमचे तेल आपण याच्यात घातलेलं आहे. आता गरम तेलामध्ये आपण मिरची आणि लसूण आलं याची पेस्ट आपण त्यात टाकणार आहोत. वाटण त्यानंतर त्यात आपण हळद टाकणार आहोत 1/2 चमचा. हळद जास्त घालू नये नाहीतर कडवट पण येतो हळदीला. हे परत लक ह्याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत आपण. बटाटा जास्त हलवायचा नाहीतर त्याला पाणी सुटतं. आपण गॅस बंद केलेला आहे. आता त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपण 2 चमचे मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यानंतर आपण वरतून कोथिंबीर टाकणार आहोत. हे अगदी थोडस हलवायचं आहे. जास्त हलवलं तर याला पाणी सुटतं आणि मग आपला वडापाव व्यवस्थित होत नाही. आता भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण वरचं कोटिंग कसं बनवायचं ते बघूया. वरचं आवरण तयार करण्यासाठी आपण साधारण 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. मी इथे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साधारण 1 चमचा कॉर्नफ्लोअर आपण घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर घातल्याने वडे क्रिस्पी होतात. त्यानंतर साधारण 1/2 चमचा आपण सोडा घालत आहोत त्याच्यात, खाण्याचा सोडा. आणि हे मिश्रण व्यवस्थित आपण पाण्याने भिजवून घेणार आहोत. यामध्ये आपण हळद घातलेली नाहीये. हळद घातली तर वडे लूज होतात. आपण भाजीचे गोल वडे करून घेणार आहोत. ते साधारण असे तळहातावरती व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. साधारण एवढ्या साईजचे झाले पाहिजेत. इथे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, साधारण अशी हवी. आता आपण वडे तळून घेणार आहोत. गॅसवरती आपण तेल ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आपण आता हे वडे तळून घेणार आहोत. सोडताना साधारण गॅस फुल ठेवायचा. आणि सोडल्यानंतर गॅस मंद करायचा. बारीक गॅसवरती वडे छान खरपूस तळून घ्यायचे.
साधारण लालसर रंग आला की आपण वडे कढईतून काढणार आहोत. आता आपले वडे तयार झालेले आहेत, आपण ते काढून घेऊयात टिश्यू पेपरवरती. अशा प्रकारे गरमागरम वडापाव आपला तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.